स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रज्ञाज केअर टिप्स अँड ब्लॉग। तर आत्ता वाजले आहेत 7, मी आली आहे ऑफिसमधनं घरी आणि आज आहे आपली नवरात्रीची दुसरी माळ, म्हणजे दुसरा दिवस आहे आपला उपवासाचा। जसं की तुम्ही बघू शकता, जसं मी व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट्सही टाकले होते आमच्या आरासचे, पण मी म्हटलं स्वतःहून एकदा तुम्हाला दाखवते। देवीचं स्वरूप बघा किती सुंदर दिसतंय, म्हणजे असं वाटतं की बघतच राहावं। बघा तुम्ही किती सुंदर, किती सुंदर, वा हाय की नाही मस्त। आणि मी ऑफिसमधनं आली आणि एक गोष्ट कुठली होती सांगा, जी माझी फार 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 वाट बघत होती, ती म्हणजे होती माझी सुज्ञा। ही बघा काय खाते बेटा, हाय बोल सगळ्यांना, हाय बोल, हाय, गुड इव्हनिंग। तू काय खाते बिल्लू? साबुदाणा खिचडी, तुझा उपवास आहे, हिचा उपवास आहे, खाऊन पिऊन उपवास आहे, हिचा खाऊन पिऊन उपवास आहे। अच्छा आता रतालू कोण खाणार उकडलेले? तू खाणार आहे? मी आता जसं की तुम्हाला माहिती आहे मी लोअर परेलला कामाला आहे, म्हणजे प्रभादेवी लोअर परेल, तर मी तिकडून येताना हिच्यासाठी रतालू आणले। हिला फार आवडतात ते छोटे छोटे रतालू उकडून खायला, हिच्यासाठी मी भरपूर रतालू घेऊन आलेली आहे आणि ते मी आता उकडवणार आहे। आणि प्लस आपण आता करणार आहोत वरीचा तांदूळ, फोडणीचा भात जसा आपण करतो तसा आपण फोडणीचा वरीचा तांदूळ करणार आहोत। तर हा फोडणीचा वरीचा तांदळाचा भात उपवासालाही तुम्ही खाऊ शकता, उपवासालाच खाऊ शकता, तर उपवासाला ती खाऊ शकता। तर हा आता कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे, तर भेटूया आपण थोड्या वेळाने। सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आली आहे मी किचनमध्ये आपला वरीचा भात बनवण्यासाठी। तर सुटण्यासाठी ते रतालू जे आहे ते मी उकडून ठेवलेले आहे, तिला असे कच्चे खायला, म्हणजे कच्चे म्हणजे उकडलेलेच फक्त खायला आवडतात, काही तिला त्याच्यात फ्लेवर वगैरे लागत नाही, फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असलं पाहिजे। तर मी हे जे रतालू आहे ना ते ऑफिसमध्ये येताना आणलेले, तुम्ही बघू शकता हे रतालू, जे छोटे छोटे रतालू आहे ते उकडून रेडी आहेत तिला खाण्यासाठी। तुम्ही एका जाळणीमध्ये ठेवते, म्हणजे एक्स्ट्रा पाणी आहे ते निकळून जाईल आणि तिला थोडे सुके सुके रतालू खायला भेटतील। पॅन ऑन केलेलं आहे मी जेणेकरून हे लवकर थंड होतील आणि ती खाऊ शकेल। तर आता आपल्याला वरीचा फोडणीचा भात बनवायचा आहे। तर वरीचा फोडणीचा भात कसा बनवायचा, आपण नॉर्मली जो आपला भात असतो ना तो बनवलेला आहे फोडणीचा, नो डाऊट, जो आपला उरलेला भात असतो किंवा आपल्याला सकाळचा भात संध्याकाळी तेच तेच भात डाळ खाऊन कंटाळा आलेला असतो, तर त्यावेळेला आपण काय करतो फोडणी घालून राईस करतो। तसाच आपल्याला आता आज जसा की आमचा उपवास आहे तर त्यासाठी आपण आज वरीचा फोडणीचा भात बनवतोय, जे की अतिशय हेल्दी ऑप्शन आहे आणि हे ऑप्शन ना गाईस तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा देऊ शकता, म्हणून मी हा स्पेशली दाखवते। तसं मुलांना वरीचा भात तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहे, जो आपला नॉर्मली सफेद भात असतो त्याच्या बदल्यात तुम्ही वरीचा भातही देऊ शकता। वरीचा भात तुम्ही डाळीबरोबर द्या, कढीबरोबर द्या, अतिशय उत्तम लागतो, तर तुम्ही हा एक पर्याय ठेवू शकता तुमच्या मुलांसाठी। आता वरीचा तांदूळ पहिला धुवून घ्यायचा, कारण काय काय लोक काय करतात डायरेक्टली तुपामध्ये परततात, पण डायरेक्टली कसं असतं तुम्ही जसं आपलं नॉर्मल आपला जो भात आपण जेव्हा कुकरला लावतो तांदूळ लावतो त्यावेळी जसं आपण पाण्यातनं धुवून काढतो तसं 2 ते 3 वेळा ॲटलिस्ट करायचं आहे, कारण हा किराणा माल जेव्हा दुकानातनं आलेला असतो तर तिकडे जे धूळ वगैरे बसलेली असते तर डायरेक्टली आपल्या पोटात जाऊ शकते, त्यामुळे उगाच आजारांना निमंत्रण देण्यापेक्षा तुम्ही हे स्वच्छ धुवून घ्या 2 ते 3 वेळा आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया। आता आपण एक एक टोप किंवा काही असं तुम्ही ठेवू शकता, टोप ठेवा किंवा एखादा पॅन ठेवा, तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही ठेवू शकता। हे करताना आपण दुसऱ्या साईडला पाणी ठेवायचं आहे गरम करत, तुम्ही बघू शकता मी पाणी ठेवलं आहे स्टीलच्या डोपामध्ये गरम करत, तर हे पाणी ठेवायचं आहे। तुम्ही पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे एवढं गरम करायचं आहे, कारण जर पाणी गरम नसेल तर वरीचा तांदूळ फुलणार नाही, त्यामुळे घीला थोडं गरम झालं त्याच्यामध्ये आपण हा राईस घालायचा आहे। तुम्हाला जरा तडतड तडतड आवाज येईल पाण्यामुळे, पण काही पर्याय नाही आपल्याकडे, कारण माझं तर असं मत आहे की धुतल्याशिवाय तांदूळ वापरू नये। भात परतून घ्यायचा आहे तुपामध्ये, छानपैकी सुगंध येईल
पूर्ण भाग जो या टोपात आहे तो मी याच्यामध्ये काढून घेते. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण राईस ह्या तुपामध्ये टाकला होता परतायला तेव्हा तुम्हाला चरचर करून आवाज आला होता, बिकॉज आपण हे धुवून घेतलेले होते. धुवून याच्यासाठीच घ्यायचं असतं की कसं आपली लहान मुलं सुद्धा खाणार असतात तर त्यांच्या पोटाचा त्रास होऊ नये, कारण ते धान्य कुठून आलेलं असतं काय असतं ते आपल्याला माहीत नसतं आणि असंच जर आपण वापरलं तर पोटाचाही आजार होण्याचाही संभव असतो. त्यामुळे आपण हे राईस जो आहे तो कधीही धुवूनच वापरायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बारीक लो टू मीडियम फ्लेम वरती. गॅस जास्त फास्ट करू नका, नाही तर खाली तांदूळ जो आहे तो चिकटेल, कारण हा सुका नाही घातलेला आहे, धुवून घातलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित परतायचं आहे. हळूहळू बघा ते फुलतोय, राईस बघू शकता दाखवते जवळ. हा बघा किती सुंदर दिसतोय. आता या पॉइंटला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आत्ता मीठ घालू शकता किंवा जेव्हा तुम्ही पाणी घालता त्यावेळेला तुम्ही मीठ घालू शकता. गॅस एकदम बारीक करा मीठ घालायच्या टाईमला, नाही तर मीठ घालेपर्यंत कसं आपण परतणार नाही तर तो राईस खाली चिटकेल. मीठ आता या पॉइंटला मीठ घालू शकता किंवा तुम्ही जेव्हा हाताला फोडणी द्याल त्यावेळेही मीठ घालू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला आत्ता घालायचं तर आत्ता घाला किंवा नंतर घाला. तुम्हाला हळूहळू त्याचा जो अरोमा आहे तो यायला लागेल जसा जसा आपला राईस फुलेल. येस बेबी, जवळपास 5 ते 7 मिनिटं परतून घ्याल, त्याच्यानंतर पाणी उकळेल तोपर्यंत. त्यानंतर हे पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जेणेकरून भात जो आहे तो व्यवस्थित शिजेल. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की तुपात जेव्हा आपण हा भात परतवतो तो याच्यासाठीच परतवतो की भात आपला फळफळीत होतो. जर तुम्ही न परतता जर पाण्यात आपण टाकू शकतो पण तो एकदम चिकट चिकट भात होतो आणि ते खायला तेवढी मजाही येत नाही, एकदम तसा गोळा होऊन जातो पूर्ण. मिनिटं होत आलेली आहेत, मी याला परतते कंटिन्युअसली. जराही खाली लागलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण आपला राईस फळफळीत आहे, घी मध्ये मस्तपैकी परतून घेतलेले. आता त्याच्यामध्ये हे उकळलेलं पाणी जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. हे बघा पाणी इथे मी घातलेलं आहे, पाणी टाकून फुलून वर येईल. भातासाठी मी लागणार योग्य तेवढं पाणी मी घातलेलं आहे. भात शिजेल आणि वर येईल. ह्याच्यावर आता एक झाकण ठेवून द्या, भात आपोआप शिजून येईल. आता तुम्हाला भात जेव्हा शिजेल तेव्हा तुम्हाला मी डिश जी आपण डिश ह्याच्यावर ठेवणार आहोत ती मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर वरीचा जो भात आहे तो बनलेला आहे, फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. ते आपण घरी आल्यावर देऊ. तर मी आणि गुंडू चाललेलो आहे तयारी करून. तुम्ही बघू शकता गुंडू रेडी झालेली आहे गरबा खेळण्यासाठी. आम्ही तो जय मल्हार पथकाचा दहीहंडीचा उत्सव जो मी माझ्या चॅनलवर टाकलेला होता तर त्यांचीच नवरात्रीची देवी बसते इथे गोरेगाव वेस्टमध्ये. तर त्यांचा ह्यावर्षी जो आहे तो दुसरा त्यांचा यावर्षी दुसरं वर्ष आहे. तर बघूया तिकडे जाऊन आपण तिकडे माहोल कसा असतो. आणि गुंडू फार एक्साइटेड आहे बघा गरबा खेळण्यासाठी. लेट्स गो, चला जाऊया. मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते ऍक्च्युली तिथे कसा माहोल असतो ते. चला मग
तर इकडे झालं असं की मी गाईस सॉरी मी विसरून गेली प्लेचं बटन प्रेस करायला जेव्हा फोडणीला घालत होती. पण तुम्हाला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये, तुमच्या तुम्हाला जेवढ्या आवडीप्रमाणे जिरं घालायचं आहे त्याच्यात, आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आहेत, आणि ते परतायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित, आणि त्यानंतर तुम्ही जो उकड जो भात जो केलेला आहे वरीचा तो त्यामध्ये घालायचा आहे आणि अशा प्रकारे ढवळायचं आहे. मीठ त्यानंतर जसं मी आता इथे टाकलं आहे त्याप्रमाणे इथे टाकायचं आहे. तुम्हाला परत एकदा सॉरी बोलते कारण मी तो जो पार्ट आहे तो मिस केला, पण जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसं तुम्ही करू शकता. आणि हा बघा अशा प्रकारे भात जो आहे तो परतून घ्यायचा आहे की तुमचा भात रेडी झाला फोडणीचा. ज्याप्रमाणे आपण आपला नॉर्मल भात करतो त्याचप्रमाणे करायचा आहे. फक्त ह्या भाताचा फरक एवढा आहे की ह्याच्यामध्ये मसाला किंवा हळद आपण टाकत नाही, फक्त मीठ आणि मिरचीवर परततो. बस तुम्ही नक्की करून पहा आणि खाऊन सांगा मला तुम्हाला कसा वाटतो आहे ते. फायनल लुक मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसा झाला आहे राईस तो आपला वरीचा उपवासाचा फोडणीचा भात. आणि तुम्ही करून मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. सो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.